नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो दोन हजार वीसचा नोबेल शांतता पुरस्कार ऑक्टोबर महिन्यामध्ये जगामध्ये भूकमुक्तीसाठी प्रयत्न करणाऱ्या जागतिक अन्न कार्यक्रमास देण्यात आलेला आहे वर्ल्ड फूड प्रोग्रॅम यानिमित्तानंच आपण जरा दोन गोष्टींवर आज बोलूयात एक आहे जागतिक भूक निर्देशांकामध्ये भारताची स्थिती आणि दुसरा नोबेल शांतता पुरस्कार दोन हजार वीस बघा जागतिक भूक निर्देशांकामध्ये भारताची स्थिती जर आपण पाहिली तर मागच्या वर्षी जेव्हा एकशे सतरा देशांच्या यादीमध्ये भारत एकशे दोन स्थानावर होता तो यावर्षी एकशे सात देशांच्या यादीमध्ये चौऱ्याण्णव्या स्थानावर आहे आता एकशे दोनच्या तुलनेत चौऱ्याण्णव्या स्थानावर गेला म्हणजे भारताने प्रगती केली असा निष्कर्ष काढणं जरा असमंजसपणाचं असेल कारण बघा म्हणजे जर भारताच्या शेजारच्या देशांशी जर तुलना केलीत तुम्ही तर अफगाणिस्तान वगळता बाकी सगळे देश भारताच्या शेजारचे हे भारतापेक्षा चांगली स्थिती असणारे आहेत म्हणजे कमी भुकेले लोक असणार आहेत बघा भारताची लोकसंख्या विचारात घेतली तर तुमच्या लक्षात येईल की भारताच्या या अफाट लोकसंख्येमध्ये कित्येक जीव आजही उपाशीपोटी झोपतात म्हणजे शहरातल्या लोकांना कदाचित हे वास्तव लवकर समजणार नाही कारण भूक ही अनुभवल्याशिवाय नाही समजत आणि भूकेला अनुभवायचं म्हणजे उपाशीपोटी राहणं याच्यापेक्षा दुसरा अनुभव वेगळा नाही पण अफाट लोकसंख्या त्यातली दारिद्र्य रेषेखाली असणाऱ्या रे लोकसंख्येचं प्रमाण जास्त दुर्गम भागामध्ये राहणाऱ्या लोकसंख्येचं प्रमाण जास्त आणि भूक भागवण्यासाठी म्हणून कमवण्याची क्रयशक्ती असणाऱ्या लोकांचं प्रमाण खूप कमी आणि त्यामुळं भूकेची तीव्रता भारतामध्ये जास्त आहे असं दिसून आलेलं आहे या शंभर गुणांच्या निर्देशांकामध्ये भारतास सत्तावीस पॉईंट दोन गुण मिळालेले आहेत आणि हे सत्तावीस पॉईंट दोन गुण भुकेची तीव्रता गंभीर असल्याचं निदर्शक आहे म्हणजे ज्यावेळेला आपण या मोजपट्टीचा विचार करतो तेव्हा असं आपल्या लक्षात येतं की ज्या देशामध्ये गुण नऊ पॉईंट नऊ टक्क्यांपेक्षा कमी आहेत तिथे भुकेची तीव्रता कमी आहे जिथे दहा ते एकोणीस पॉईंट नऊ टक्के असं आहे तिथे तीव्रता मध्यम आहे पण जिथे वीस ते च चौतीस पॉईंट नऊ टक्के आहे तिथे तीव्रता गंभीर आहे म्हणजे त्या देशांनी उपाय ताबडतोब सुरू करणं गरजेचं आहे आणि मग जिथे तीव्रता पस्तीस ते एकोणपन्नास पॉईंट नऊ अशी आहे तिथे धोक्याची घंटा वाजलेली आहे म्हणजे त्या देशांनी ताबडतोब आपल्या देशातील भूकग्रस्त नागरिकांचा विचार करणं त्यांना अन्नपुरवठा करणं त्यांना भूकेच्या दुष्टचक्रातून बाहेर काढणं खूप गरजेचं आहे आणि मग ज्या देशाला पन्नासपेक्षा अधिक गुण मिळणार आहेत तर तो तर एक्स्ट्रीमली टोकावर असलेला अत्यंत भयानक स्थिती असलेला देश असं त्याचं वर्णन केलेलं आहे बघा भारताची स्थिती जागतिक भूकंनिर्देशांकामध्ये इतक्या मागे का आहे कारण आपण असं अर्थशास्त्रामध्ये शिकतो बघा की भारतामध्ये पंधरा टक्के लोकांच्या हातात देशातली पंच्याऐंशी टक्के संपत्ती एकवटलेली आहे आणि म्हणूनच भारताचं वर्णन हे श्रीमंत लोकांचा गरीब देश असं केलेलं आहे म्हणजे कुणाला तरी खाल्लेलं पचवड्यासाठी काही गोळ्या औषधं घेत बसावी लागतात त्याच्यासाठी व्याप करावे लागतात आणि अनेकांना बिचाऱ्यांना खायला काय मिळतंय का यासाठी व्याप करावे लागतात स्थिती वाईट आहे भूकनिर्देशांक जागतिक हा जो घोषित केला जातो तो कन्सर्न वर्ल्ड वाईड आणि वेस्ट हंगर हिल्फी या दोन अराजकीय संस्थांकडून हा अहवाल घोषित केला जातो संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या विविध आकडेवारींचा अभ्यास आणि विश्लेषण करून हा निर्देशांक घोषित केला जातो ठीक आहे बघा यावर्षी नोबेल शांतता पुरस्कार जो देण्यात आलेला आहे तो जागतिक स्तरावर वेगवेगळ्या भूकग्रस्त देशांमध्ये अन्न पोचवण्यासाठी प्रयत्न करणारी जी संघटना आहे जागतिक अन्न कार्यक्रम तर तिला देण्यात आलेला आहे हिची स्थापना एकोणीसशे एकसष्टमध्ये झालेली आहे प्रयोग तिनं त्यावेळेला पहिल्यांदा केलेला आहे आणि एकोणीसशे पासष्टमध्ये तिचं स्थायी संघटनेमध्ये रूपांतर झालेलं आहे ज्यावेळेला हिची स्थापना झाली त्यावेळेला अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष आयसेन हॉवर यांनी अशी संस्था स्थापन व्हावी म्हणून खूप प्रयत्न केलेले होते ही संस्था युद्धजन्य देशांमध्ये आपत्ती असणाऱ्या देशांमध्ये नैसर्गिक आपत्ती असणाऱ्या देशांमध्ये आणीबाणी असलेल्या देशांमध्ये अन्न पुरवण्याचं काम करत असते दोन हजार वीसमध्ये या संघटनेला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि त्यामुळे सुद्धा हा प्रश्न आपल्या येत्या स्पर्धा परीक्षेच्या कुठल्याही प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो की पंच्याहत्तर वर्ष या संघटनेनं पूर्ण केलेली आहेत दोन हजार तीसपर्यंत भूकमुक्तीचं शाश्वत विकास लक्ष या संघटनेनं आपल्यासमोर ठेवलेलं आहे बघा आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी जी आहे त्या कृषी विकास निधीकडून या संस्थेचं ई प्लस असं पतमानांकन झालेलं आहे संयुक्त राष्ट्र संघटना संयुक्त राष्ट्र मानवाधिकार कार्यालय युनिसेफ आय एल ओ म्हणजेच आंतरराष्ट्रीय श्रम संघटना संयुक्त राष्ट्र शांतता दल आणि हवामान बदलावरील आंतरशासकीय संघटना या संयुक्त राष्ट्राशी संबंधित संघटनांना यापूर्वी नोबेल मिळालेत हे तुमच्याकडे नोबेलच्या यादीमध्ये लिहिलेलं असेल यू एन एच आर सी च्या सुद्धा दोन वेळा नोबेल मिळालेले आहेत हे पण तुमच्याकडे नोंदवलेलं असेल बघा यावर्षीचा नोबेल शांतता पुरस्कार आपल्या परीक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाचा आणि जागतिक भूक निर्देशांकावरसुद्धा यू पी एस सीला प्रश्न येतात मागील तीन वर्षामध्ये तुम्हाला असे प्रश्न आलेले दिसतील प्रिलियम्सला यावर्षीच्या प्रश्नपत्रित काही प्रश्नपत्रिकेमध्ये काही असा प्रश्न दिसलेला नाही आहे तर जरा ह्या दोन्ही टॉपिकवर माहीत करून घ्या आणि आता निर्देशांक पाठच करत आहात तर एक कळकळीची विनंती पण अशी आहे की भूक नसताना जीवू नका म्हणजे ज्यांच्याकडे अन्नपदार्थ आहेत ज्यांच्याकडे अशी मुबलकता आहे त्यांनी विनाकारण जास्त प्रमाणात अन्न कन्झ्युम करणं टाळलं तर निर्देशांक पाठ केल्यानंतर त्याचं आपण आपल्या प्रॅक्टिकल लाईफमध्ये उतरवणं हे शक्य होईल ठीक आहे पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या एम सी क्यूसह तोपर्यंत बाय